नमस्कार, आज आपण मार्गशीर्ष गुरुवार व्रत उद्यापनाविषयी सर्व प्रश्नांची उत्तरे बघूयात. मला बरेचशा कमेंट आलेल्या आहेत, त्या सर्वांचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणारच आहे. त्याचबरोबर उद्यापनाविषयी तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर यामध्ये नक्कीच उत्तर मिळेल. त्याचबरोबर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. याआधी मी उद्यापनाविषयी एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्यामध्ये उद्यापन कसे करावे त्यापासून ते उत्तरपूजेपर्यंत सर्व काही माहिती त्यामध्ये आहे. तो व्हिडिओ नक्की बघा, मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत उद्यापन करावे का, अमावस्या आहे तर उद्यापन चालते का, कोणाशी मासिक धर्म असेल तर उद्यापनाचे कसे करावे, व त्या ह्या 5 गुरुवारी उद्यापन नाही केले तर पुढच्या गुरुवारी उद्यापन करावे का, म्हणजेच पौष महिन्यामध्ये उद्यापन केले तर चालते का, अशा बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे मी यामध्ये देणार आहे. नमस्कार, मी मोनिका, तुमचे खूप खूप स्वागत. मार्गशीर्ष महिना व्रत आरसेस मार्गशीर्ष महिना व्रत समाप्ती 22 मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार आलेले आहेत. अमावस्येच्या दिवशी आपण महालक्ष्मी गुरुवार व्रताचे उद्यापन करू शकतो का? तर आपण हे उद्यापन करू शकतो, उद्यापन करण्यास काहीच हरकत नाही. मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्येच्या दिवशी उद्यापन करायला चालते का? सर्व बायकांना हळदी कुंकाला बोलवून उद्यापन करू शकता. त्याचबरोबर असा एक प्रश्न होता की पूजेचा जे उद्यापनाचा कलश आहे तो उचलला तर चालतो का, शुक्रवारी उचलावा का? शुक्रवारी उत्तर पूजा करून कलश उचलावा. गुरुवारी या दिवशी महालक्ष्मी व्रताचे उद्यापन केले तरी चालते. अमावस्या असली तरी या दिवशी महालक्ष्मीची पूजा अर्चा, मंत्र आरती, जप आणि महालक्ष्मी व्रताची कथा देखील वाचावी. दिवाळीमध्ये देखील आपण महालक्ष्मी पूजन अमावस्या तिथीलाच करतो, त्यामुळे या तिथीला पूजा करण्यास काहीच हरकत नाही. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही षोडशोपचार पूजा करून उद्यापन देखील करू शकता. जसे आपण 4 गुरुवारी व्रत नियम पाळून केले आहे त्याप्रमाणे 5व्या गुरुवार देखील व्रताचे नियम पाळून या प्रकारे यथासांग उद्यापन करू शकता. पूजा आरती कहाणी झाल्यावर गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. 5 गुरुवारपैकी 1 गुरुवारी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. गाईला घास द्यावा. विवाहित महिलांना बोलवून तिची खणा नारळाने ओटी भरावी. त्यानंतर तिला जेवू घालावे, मग आपण जेवावे. ब्राह्मणांना सीधा द्यावा. संपूर्ण दिवस मन प्रसन्न ठेवावे. लक्ष्मीदेवीचे नामस्मरण करावे. संध्याकाळी 7 सुवासिनींना बोलवून हळद कुंकू लावून ओटी भरावी. फळे किंवा भेटवस्तू द्यावी. कुमारिकांना देखील बोलवावे. असे करून व्रताची सांगता करावी. काही ठिकाणी काही जणी बरेच पुस्तके जमा होतात म्हणून व्रताची पुस्तिका घेत नाहीत, तर तुम्ही त्यांना फळे व इतर ओटीचे साहित्य देऊन ओटी भरावी. बऱ्याच जणींचे प्रश्न होते की 5व्या गुरुवारी मासिक धर्म आहे तर काय करावे, उद्यापन कधी करावे? तर तुम्ही हे उद्यापन पौष महिन्याच्या 1व्या गुरुवारी देखील करू शकता. आणि काही अडचणी असतीलच तर तुम्ही हे व्रत तुम्ही वर्षानुवर्ष चालू ठेवणारच आहेत, तर काही कारणास्तव अडचणींमुळे जर तुम्हाला उद्यापन नाहीच जमले तर पुढच्या वर्षी देखील तुम्ही गुरुवार करणार आहात तर तेव्हा उद्यापन केले तरी चालते. पण शक्य असल्यास तुम्हाला पौष महिन्यात जमत असेल तर तुम्ही तेव्हा देखील 1व्या गुरुवारी उद्यापन करू शकता. तर उद्यापनाची ही पूजा आपण कधी उचलावी असे देखील प्रश्न आलेला आहे. उद्यापनाची उत्तर पूजा कशी करावी व त्या साहित्याचे काय करावे याचं मी याआधीच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात माहिती सांगितलेली आहे, तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा. तर आपण जी पूजा मांडलेली आहे, शुक्रवारी सकाळी आंघोळ करून कलशातील पाणी घरामध्ये शिंपडून उर्वरित पाणी तुळशीला अर्पण करावे व बाकीचे साहित्य जे फूल पत्रे नदीमध्ये विसर्जित करावे. कलशातील नारळ जे आहे ते नारळ देखील तुम्ही विसर्जन करू शकता, नदी प्रवाहात विसर्जित करावे, किंवा तुम्ही ते नारळ तुमच्या शेतात किंवा बागेत लावू शकता. काहींच्या मते नारळ फोडून आपण त्याचा गोड पदार्थ बनवावा, पण आपण 1व्या गुरुवारी कलशावर नारळ ठेवतो व 4ही गुरुवारी त्याची पूजा करतो, तर तो नारळ फोडू नका. त्या कलशातील नारळ आपण नदीमध्ये विसर्जित करावा. अशा प्रकारे यथासांग उद्यापन करावे. धन्यवाद.